मी देवळे गावचा रहिवासी निंबा खेमा बांगर मुक्काम पोस्ट देवळे तालुका जुन्नर जिल्हा पुणे। मी 30 वर्ष झालं या कलेक्षेत्रामधून, ज्याला पलिदा म्हणतात, घ्यासबत्तीपासून तर यूट्यूबपर्यंत मी या क्षेत्रात काम करतो। परंतु सर, मला काय, मला माझी अपेक्षा होती की मला या कार्यकर्त्यांनी फार मोठे मोठे आदिवासी भागात कार्यक्रम आहेत, ज्याला म्हणतात, आम्ही स्वतःला म्हणून दाखवतात, मी आधार कार्ड आहे, मी डहाण्या वागे, मी आग्या मोळे, परंतु जनतेसाठी कलाकारांसाठी काहीच केलं नाही। मी लहानपणापासून तर एवढी वय झाले, 56 वर्ष झालेत मला, आणि मी रोज त्यांचा कुठलाही कार्यक्रम चुकीत नाही कोणत्याच कार्यकर्त्याचा, आणि नुसतं तोंडाने बोलून दाखवतात, पण प्रत्यक्ष या आदिवासी कलाकारांसाठी काहीतरी दिलं पाहिजे की बाबा त्यांना काहीतरी मानधन मिळला, भले 1500 रुपये तर आयुष्यभर नाव निघेल त्या कार्यकर्त्याचा, त्याला कार्यकर्ता म्हटलं जात आहे सर। नुसतं बोलणं राजा हौसेसीन वागणूक गिधाडाची असं नको, जनतेसाठी काहीतरी करून दाखवलं पाहिजे, आपण आदिवासी ही जाण ठेवली पाहिजे। हां, अहो माणसावर प्रेम करायला शिकलं पाहिजे, माणसं ओळखायला शिकलं पाहिजे। मी जर म्हणतोय मी कलाकार आहे तर माझ्या भागात मी समाज प्रबोधन केलं पाहिजे, लोकांना निस्त दिशा वेगळी दाखवून पैशावर मोह करणारे या कार्यकर्त्यांना मी किंमत देत नाही। समाजात लोकांना रोजगार भेटली पाहिजे, चांगलं मोठं, तुम्ही ठीक आहे लोकांची कामं करता, परंतु आपल्या तालुक्यात आपले आदिवासी कलाकार कितीतरी असे कलाकार आहेत की ते बाहेरची तालुक्यातली लोकं उचलून येतात सर। म्हणून माझी अपेक्षा आहे की स्वतःला असे म्हणणारे पुढारी निस्त त्याला काय नावाला हापोप पण किंमत नाही, म्हणून या आदिवासी कलाकारांची वादा अपेक्षा पूर्ण व्हावा हीच एवढी अपेक्षा आहे। एवढं बोलून माझं छोटंसं भाषण संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।